गणेशपेठ पोलीस ठाण्या हद्दीत चोरीची दुचाकी वापरून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. सैबाज उर्फ बल्लू शेख आणि अर्शद साजिद शेख असे आरोपींचे नाव असून आरोपींना अटक करून 3,24,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की गणेशपेठमध्ये बाईक चोरी करून आरोपींनी हुडकेश्वर येथे घरफोडी केली असून ते आरोपी ताजबाग येथे येत आहे. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं. आरोपीकडून चौकशी केली असता आरोपींनी गणेशपेठ येथून ॲक्टिवा गाडी चोरी केल्याची कबुली दिली आणि त्यांची झडती घेतली असता लॅपटॉप व सोन्याचे दागिने मिळाले. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलीस खाक्या दाखवल्या असता त्यांनी हुडकेश्वर येथे घरफोडी केली असून ज्वेलरी शॉपमध्ये सोने विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून लॅपटॉप, सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल असा 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरचे आरोपी असून हुडकेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहे. आज आम्हाला गुप्त बातमीदाराबद्दल दाराकडून माहिती मिळाली की गणेशपेठमधून एक मोटरसायकल चोरी करून दोन आरोपीने हुडकेश्वर येथे घरफोडी केलेली आहे आणि ते आरोपी ताजबाग येथे येत आहेत. त्या माहितीच्या आधारे आम्ही ताजबाग येथे गेलो, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे एक मोटरसायकल होती ॲक्टिवा पांढऱ्या कलरची, तिच्याबाबत चौकशी केली असता ती गणेशपेठेतून चोरी गेलेली होती आणि त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लॅपटॉप मिळून आला व सोन्याचे थोडे दागिने मिळून आले. त्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करण्यासाठी कार्यालयात आणलं. त्यांच्याकडून विचारपूस केली असता हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथील घरफोडीतील जे चोरी केलेले सोन्याचे दागिने होते ते सोनाराला इतवारीमध्ये विकले होते तर ते तिथून हस्तगत केले. असे एकूण 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप आणि ॲक्टिवा गाडी आपण दोन्ही आरोपीकडून हस्तगत केलेली आहे. आरोपींचे नाव आहे, एकाचं नाव सहबाज उर्फ बल्लू शेख आणि दुसऱ्याचं नाव आहे अर्शद साजिद शेख. दोन्हीही रेकॉर्डवरचे आरोपी आहे. याच्या अगोदर त्यांनी अशाच प्रकारे घरफोडीचा गुन्हा केलेला होता. सदर दोन्ही आरोपींना आणि मुद्देमाल जो रिकवर केलेला आहे या गुन्ह्यामध्ये.